नमस्कार आत्ताची मोठी बातमी पंचगंगा स्मशानभूमीचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे त्यासाठी दोन कोटी पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर आहे आता पंचगंगा स्मशानभूमीसह कसबा बावडा कदमवाडी बापट कॅम्प आदी ठिकाणी विद्युत वाहिनी बसवण्याचा प्रस्ताव द्यावा तसेच पाळीव प्राण्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पेठसाठी विद्युत दाहिनी प्रायोगिक तत्वावर सुरू करावी अशी सूचना खासदार धनंजय महाडिक यांनी केली महानगरपालिकेच्या निवडणूक कार्यालयात रविवारी झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवळे उपायुक्त रविकांत आडसूळ शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक महाजन माजी नगरसेवक सत्यजित कदम आशिष ढवळे राजसे शेळके शेखर कुसाळे आदी उपस्थित होते पंचगंगा स्मशानभूमीतील छत्तीस दहन बेड अपोरे पडत असून ते साठ केले जाणार आहेत या विस्तारीकरणासाठी सव्वा दोन कोटी रुपये मंजूर आहेत असे अधिकाऱ्यांनी सांगितले यावर खासदार महाडिक यांनी या ठिकाणी विद्युत दायिनी बसवण्याचे नियोजन करा पंचगंगा स्मशानभूमीसह कदमवाळी कसबा बावडा बापट कॅम्प या ठिकाणी विद्युत दाहिनीसह पाळीव प्राण्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र विद्युत दाहिनीचा प्रस्ताव द्यावा अशी सूचना केली के एम टी तोट्यात आहे के एम टीच्या ताप्यात ई बस घेण्यासाठी प्रस्ताव द्यावा शहराची लोकसंख्या कमी पडत असल्याने केंद्रातून निधी उपलब्ध होत नाही यासाठी के एम टीने शहराच्या परिघात होणाऱ्या प्रवास आणि संबंधित गावातील लोकसंख्या या आधारे केंद्राकडे इलेक्ट्रिक बसेस मागणीचा प्रस्ताव द्यावा त्याचा पाठपुरावा करू असे आश्वासन जे आहे ते खासदार महाडिक यांनी दिले महापालिकेचे शहरात बारा नागरिक आरोग्य केंद्रे आहेत आणखी बारा केंद्रे प्रस्तावित आहेत त्याचबरोबर ई वॉर्डात महापालिकेतर्फे प्रसूतिगृह उभारण्याची सूचना माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी केली शहरातील मैदाने विकसित करण्याबरोबरच मुक्त सैनिक वसाहत आणि रुक्मिणीनगर येथील मैदान विकसित करण्याची सूचना दिल्या हॉकी स्टेडियमसाठी निधी उपलब्ध आहे त्याचा विनियोग करून विकास कामे सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे तसेच सह्याजी हॉटेल शेजारी के एम टीच्या जागेचा खाजगी आरामबसेच्या पार्किंगसाठी प्रस्ताव द्यावा तसेच हॉकी स्टेडियम शेजारील प्रॅक्टिस टर्फसाठी सात कोटी रुपयांचा सा निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन ग्वाही जे आहे ते खासदार महाडिक यांनी दिलेले आहे तसेच परीख पुलाजवळील अंडरपासचे नियोजन आहे या प्रस्तावाचा पाठपुरावा केला जाईल तसेच फूट ओव्हरब्रिजचे रखडलेले कामही मार्गी के लावण्यासाठी केंद्रात पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन जे आहे ते खाड खासदार महाडिक यांनी दिलेले आहे